नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार. शेवटच्या दिवशी तरी दुष्काळग्रस्तांना काही ठोस मदत मिळणार का? दामोदर झोपडपट्टी जळीत प्रकरणातल्या पीडितांना प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत मिळणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. दिल्लीत कोर्ट परिसरामध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, 4 हल्लेखोरांना तात्काळ अटक. मृतांच्या वारसांना 1 कोटींची मदत. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ. अयोध्येत शिळा आणण्यामुळे विरोधक आक्रमक. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आपची निदर्शनं. मोदींच्या कालच्या एका वक्तव्याचा निषेध म्हणून केलं आंदोलन. मालवणीतला बेपत्ता तरुण अखेर मुंबई एटीएसच्या ताब्यात. वाजिदनं आईची घेतली भेट. वाजिदला काल पुणे एटीएसनं घेतलं होतं ताब्यात. बँकांना 24 ते 27 डिसेंबर सुट्टी. आपली कामं आज चुरका. देशातली पहिली लाल दिव्याची इलेक्ट्रिक कार अनंत गीतेंकडे. महिंद्र व्हेरिटो या गाडीचं इलेक्ट्रिक या गाडीच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचा गीते करतायत वापर. आणि पुण्यासह राज्यभरात ख्रिसमसची तयारी. चिमुकलेही झाले शेफ. केकच्या सजावटीबरोबरच जिंजर ब्रेडचं घरही तयार.